नमस्कार मंडळी, आंबे खायला सकाळी सकाळी या पाठीमागच्या झाडाचे आंबे आपले मस्त गोड आहेत, खूप भारी आहे, गोड आहे. आम्ही म्हणलं आंबाट असतील, कारण का काहीऱ्या खूप आंबट होते, पण पिकल्यानंतर साखरेसारखाच आहे, एकच नंबर. म्हणायचं की मामा म्हण की माझ्या मम्मीला बघ ना, बघा ना किती नाद लागलाय नागिनचा, काम सोडून तीच बघत बसतो. भाकरी करता करता नागिन बघत पुन्हा बिगर साखरा चहा बनी नाही नमस्कार मंडळी, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळून जाईल. सकाळची वाजले 8:30, आपण चाललेलो आहोत माळावरती. कारण असं आहे, काल संध्याकाळी आपण 5-7 गोण्या भरल्या होत्या कांद्याच्या, आज कांदा भरायचा आपल्याला. जो माळावरती एक ढिगारा होता तो मग आज सकाळी सकाळी चालू करायची भरायला, अण्णा गेलेत पुढे भरायला, आपण चाललेलो आहोत. आता कांद्याचे भाव तर वाढतच आहेत, पाहूया आहेत पाठीमागं आपले अजून कांदे, त्याच्यामुळे काही लई टेन्शन घ्यायसारखं नाही. दुपारचे 3 वाजलेले आहेत, पाऊस लागला यायला थोडा थोडा, त्याच्यामुळे आपण आता गोणे झाकून टाकलेले आहेत, कांदे पण झाकलेले आहेत, जास्त नाही, एक ढग आलेला आहे, पाहूया आता किती घेतोय ती.